पाणी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. जलसंधारणाची कामं करून गाव पाणीदार करण्यामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या ग्रामपंचायतींसाठी पाणी फाउंडेशनच्या वतीनं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये वडाळा ग्रामपंचायतीनं प्रथम तर हिरज ग्रामपंचायतीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिवाय गावडी दारफळ ग्रामपंचायतनंही तृतीय क्रमांक मिळवला आहे. याशिवाय उत्तर सोलापूर तालुक्यात 25 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. बुधवारी पाणी फाउंडेशनच्या वतीनं रंगभवनजवळील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. याचं उद्घाटन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. या ठिकाणी जलसंधारण पोस्टर्स प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. याबाबत पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख यांनी अधिक माहिती दिली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 आता सध्या त्याचं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन ठेवलं आहे. जास्तीत जास्त गावांनी यात सहभागी व्हावं आणि आपल्या गावाचा सहभाग नोंदवून दुष्काळावर मात करावी. मला असं सांगावं असं वाटतं आवर्जून की उत्तर सोलापूर तालुका हा अतिशय छोटा असून गेल्या वर्षी 2017 वॉटर कपमध्ये संपूर्ण तालुक्यानं सहभाग घेतला होता आणि त्याचं अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं काम झालं. दुर्दैव एकच की आपल्याकडे पाऊस पडला नाही, त्याच्यामुळं आपल्याला त्याचे रिझल्ट पाहता आले नाहीत. परंतु वडाळासारख्या गावात कमी पर्जन्यमान असताना सुद्धा या वर्षी फक्त 40 मिनिटाचा पाऊस झाला आणि त्याच्याबरोबर आम्हाला उजनीचं पाणी मिळाल्यामुळं झालेल्या वॉटर कप स्पर्धेच्या दरम्यानच्या कामामध्ये ते पाणी आम्ही साचवल्यामुळं आतापर्यंत आमच्या गावची वॉटर लेवल अतिशय व्यवस्थित आहे. यावेळी हिरजच्या सरपंच पूर्वा वाघमारे, भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके आणि वडाळ्याचे ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्याबाबत केलेल्या कामाची अधिक माहिती दिली. पाणी फाउंडेशन मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही काम केलं, त्याच्यामध्ये आम्हाला त्या स्पर्धेमध्ये आम्हाला 2 नंबर मिळाला. आमच्या गावामध्ये पाणी फाउंडेशनमुळे बरेच चांगला विकास झाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यावर्षी तर आता आम्ही विहिरीला मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या विहीर पाडली आहे, तर त्या विहिरीला तर अगदी 5 फूट पाणी असं एक झाडा लागला आहे चांगला त्याला आणि खूप चांगलं पाणी झालं आणि आम्हाला पाणी फाउंडेशन खरंच खूप चांगला फायदा झाला आणि यावर्षी पण आम्ही भाग घेतो आहे. आम्ही आमच्या गावामध्ये सातत्य ठेवणार आहे यावर्षी पण आणि खूप चांगलं यावर्षी पण आम्ही काम करून दाखवू. या पोस्टर प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.